सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. राज्यातील कोरोना रुग्णांना चांगली औषधे द्या. उरलेल्या 95% लोकांना का कैद करून ठेवत आहे. राज्यातील एसटी बस सेवा सुरू करा. टपरीवाले, फेरीवाले यांना स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. महाराष्ट्राला आता निर्णयांची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही वेळेला रस्त्यावर उतरेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. 5% कोरोना लोकांसाठी तुम्ही 95% लोकांना कैद करून का ठेवत आहात, असा प्रमुख सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला. ज्यांना कोरोना झाला आहे त्यांच्यावर चांगले उपचार करा, त्यांना चांगले औषध द्या, मात्र उरलेल्या लोकांना लॉकडाऊनच्या बंधनातून मुक्त करा. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांची उपासमार होऊ लागली आहे, याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधलं. राज्यात 10,000 राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यापेक्षा राज्य परिवहन सेवेला सुरुवात केली तर कर्मचारी कपात करण्याची वेळ येणार नाही, असंही ते म्हणाले. मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त बस सुविधा सुरू करायला पाहिजे, त्याही अद्याप झालेल्या नाहीत. मुंबईसह इतर मनपा क्षेत्रात बस सेवा सुरू करण्याची आता गरज आहे. त्याचबरोबर टपरीवाले, फेरीवाले यांना आता स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. आज महाराष्ट्राला निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आकडेवारी व कोरोना नसताना मृत्यूमुखी पडल्याची आकडेवारी जाहीर करून कोरोना नसताना अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.